सुंदर ते ध्यान उभे विठे वारे सुंदर ते ध्यान। महिला मंडळ दोन सक्के भाऊ एक शेतीवर आणि एक नोकरीला आहे। शेतीवर येतो तुमचा नवरा आहे तो सासरा ने ठुला का तुमच्या कर्मान त्याच्या कर्मान राहिला करेक्ट तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का वाटुळ केलं माझ्या नवऱ्याच तू अधिक तवा तू अधिक तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काय त्याच्या पायी तीन गुरुजीने बदल्या करून घेतल्या असा नमुना गडी होता त्याला जर सकाळ त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तोही सण घातल्यामुळं बैल आकाळलाय तो। आणि काय झालं हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलंय ना मार नको त्याला मार्केट आलो बाया जमूनच देईना असं काय आपण घरात काही बोलत ती म्हणते धावा लावीनार काय धावा लावीन मी तू काय आम्ही म्हणजे बावळातच ठरलोय आणि आमच्या अन्याय झाला काय अन्याय तुमच्या आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही आहे का काय आणि आमच्या अन्याय झाला काय अन्याय झाला डोमलो बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला ते काय आणि काय झालंय काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या आवळी तो मुंडके मग आता काय करतो अर्थ लोपले पुरानी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना घेबडवले हात एक बोलणे दोन 14 च्या 14 सांगतो एका मिनिटात हात एक दान करा दोन बोलणं नीट बोलावं शक्यतो बोलूच नाही तर बोलावं पण कसं मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे चांगलं बोलावं आणि महिला मंडळाला तीन गोष्टी सांगतो पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा आपण सुनबाई आहेत आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा एक वाक्य सांगा खरं सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला काही अधिकारच नाही काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं पट्ट घरात घालताना मोडलं दिवांचं तर पहिलंच तंगड निघेल होत सोफा शेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली दाबला खाली काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं काय आपण आपण खिलारी पायदा घेतलाय विकत त्याच्याशी बोलायचं एक वाक्य सांगा शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल शेतकरी वर्ग सगळं सहन करेल पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही तो म्हणतो देवाची कृपा आहे होत्या जाऊ द्या सोयाबीन काढली होती बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते मजुरच मिळा ना या गुतल्या होत्या प्रचाराला सोयाबीन आणि प्रचार संघ चालता माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे बसली गाडी तर गेली एका बाईनं तीन तीन सभा काढल्या फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं थोडी तीच शेतकऱ्याला अपमान वाटत नाही हात एक बोलणे दोन दोन झाले तीन हसणे हसत जा ईश्वरानं दिलेली देणगी आहे माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार त्याला 6 महिने अटॅक येत नाही अटॅक बीपी बीपी काय नाही एकटा हसतो घरी गेला होतो एकटा आणि हसायलाच पाहिजे देवानं दिलेली देणगी आहे ती आणि हसत नसल्यामुळं काय झालं माहिती का मला जळकटपणा तयार झाला आणि त्याचा नवीन एक रोग तयार झाला एज्युकेटेड लोक नीट ऐका शिक्षक लोक वकील विकील कुणी असले डॉक्टर फिक्टर कीर्तनाला अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे अटॅकला अटॅकला लक्ष नको रे बरं अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या म्हणजे अटॅक हा रोग नाहीये मला अटॅक हा रोग नाहीये
तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं, हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला. हृदयाला चार कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घाम आला, अटॅक. हे तर अटॅक बरं काय नाही, अटॅक येतो दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली मिळालं बा औष बाकीचे म्हणले पाहुण्याची होती ती आईला पण मिळालं ना इनवा होती पाहुण्याची पण उलाथलं ना. मी तुम्हाला अटॅकचं औषध सांगतो, डॉक्टर कडे जायचं नाही, औषध घ्यायचं नाही. मी सांगतो तेवढं तीन वाक्य ऐकायचे तुम्हाला खानदानीत अटॅक येणार नाही. एक, काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही, अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही, झालं ते आग लागू द्या तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला, आता तिचं पार शाळेत जात तरी तिचं जोर चढायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं, उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही, फक्त आज वाईट वागायचं नाही, बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये आणि दुसरं एका दोनच औषधे अटॅकला. एक, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आणि आज वाईट वागू नका. हे आहे का अटॅक आहे. आणि कोणत्याही संकटातून माघार घ्या तो जय. काय फरक पडला नाही, माघार घ्यायची काय फरक हे बा. माघारीमध्ये जय का पराजय? जय. नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याला ताण गेला. दोन भावांची 40 वर्ष कचेरी इतकेच चाली चालू द्या, दोघांनी एकत्र बसलं पाहिजे, तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा, तुला तो फुटभर तुझी का पोल राहून घे भांडाल मिटलं. दोघंही निवांत झोपतील का नाही, आणि तुम्हाला दोघांनाही माहिती आपण संघ नेणार नाही. पण गावात काही आवलं दे अशा आहेत, थोड्याकरता का मिटवायचं भाव. आता पार बोरडाव केस आलती निकाल आणि गेले असते 5-50 हजार, पण त्याची या जिरवा जिरवी पायीच आपली लोक बिखारी झाली. ते मिटून घ्या, 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला, ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्याला ऐकीचे? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्याला ऐकीचे? त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणेलेचे, ते कुणालाही साधू येत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे? आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल, तर भावबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडण मिटवायला जाग्यावर काय हरकत आहे? शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. जे आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल भाऊ, हे कुठे करण्यापेक्षा तू जातो घेऊन जाय माझ्या पोऱ्याला, मी रविवार पर्यंत दुसरी बायको आणून जातो. पण वाद मिटवण्यामध्ये माझ्या हो, वाद वाढवण्यात माझ्या नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशाची? थोडी रंग केस येन थोडी रंग. बरं, तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा, त्याचं एकच वाक्य आहे, 2-3 तारखा होतील पण निकाल. निकाल होईल थोडा त्रास बर का, तशी कागदपत्र केली म्या. त्यांचं कोणालाही एवढाच दणका आहे, थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल, मला तर झालाच. पण निकाल आपल्याच बाजून. फार खेळ झाला महाराज खेळ. काय झालं? प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईन. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, तीन झाले बरं का, 4,
आता नावच सांगतो पटक्याचे, टाइम होईल. हाती एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, स्मरण सात, विचार आठ, बुद्धी नऊ, पुण्य दहा, कर्म अकरा, देवांना मिळाला नाही बारा, देवीच्या करता तेरा, आणि हाच देव आहे चौदा. हे चौदा गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाला. तुकाराम महाराज बदला बदला बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. आता उभ्यानं जेवायला लागली. जेवा मग तोंडानंच का खाता? तुलाय पाय शेवालाय तर खायची जागा बदलव ना. बोला पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, कशात बदलू नका, काय नाही. किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारा पोतेवर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय, पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा? फाळा. आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला, येऊ द्या काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वासून झोपा द्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना. कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय? तीन व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने नऊ प्रकार पडतात. देअर आर 9 टाईप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे नऊ प्रकार पडतात. नऊच्या नऊ नीट आहे का? एक चर्मबुद्धी, दोन बुर्नज बुद्धी, तीन तैल बुद्धी, चार दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा, 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30 ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 2-2.5 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमाग वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होत ती. तो रेडिओ गेला, टीव्ही आला. टीव्ही गेला, टीव्ही जवळजवळ वजा झाला. डीव्हीडी आला, सीडी आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000 3,000 खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्याती. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानच ऐकतात. टीव्ही गेला, टीव्ही गेला, जाऊ द्या. टीव्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची आवला देन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण पैसा द्या. तीन गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारख्या राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादारा कपा, ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता गण 40 वर्ष खोट्या टाकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी उकुदा त्या कोण तुमच्या नाच लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी, घरातही नाही. अरे शेतकऱ्याचं बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर आवताची बैल बांधले का? त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, शहा घेता का, जेवण करता? गरीब घर आहे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बाय का असं नाही बोलत घरी गेले हो? पप्या त्याला इचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आलाय का पाय?
आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदुबीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप, गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तो सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो, गावात काही भरीव काम केली पाहिजे, आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंद्रिकरला शिवे द्या, त्या आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक, बंगल्यातून पोरी पळून गेल्या, तन कांदे लावायचे ठुळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोपो पडताय, उपटो काय करताय. प्यार क्या होता है तो शिंगळ्या निवडताय, निवडू आता काय. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय, पियो. जर ए जर धर्म टिकवायचा नाही आम्हाला, बेतालाच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारखे आई बापांनी त्याच्या समुदीमध्ये मुंडकं गुतून रडायचं, आणि पोरींनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायची. आम्हाला काय त्याच काय. आज ए आज पोरींनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशी ए बापानी उशीमध्ये मुंडकं गुतून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात, फेल. भंगार भुंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची, कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मी शेकाडेल दिसले, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, दोन चार इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली, आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ड आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, म्हणजे हसण्यावाली गोष्टी नेऊ नका. ए संपली माणसं, ए आपल्याला तीनच गोष्टी करायच्या आहेत. ए संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे, आणि संस्कृती जी वाढवायची आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, चार झाले आताशी पाच, आनंद पाच. आता टाळ करीन महाराज मंडळी, ए आनंदाचे पाच प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, स्मरण सात, विचार आठ, बुद्धी नऊ, पुण्य दहा, कर्म अकरा, देवांना मिळणार नाही बारा, देवीच्या करता तेरा, आणि हाच देव आहे चौदा, चौदा अधिक चार अठरा. अठरा गोष्टी झाल्या आणि याला पाठवलं खाली, हा तयार झाला, आणि याला दोन गोष्टी दिल्या, जन्म आणि मृत्यू. आणि जरा प्रवचनकार वगैरे नीट ऐका, दहावीचे प्रवचन करणारे, उगाच नदीओ लोक नादीला येत बसू नका. त्या दहाव्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा बंद नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं ए खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी पपतो आणि बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्यात काय सांगते ना. काही काही पोरी म्हणत्या माझ्या बाया, काही काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्यात, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले, माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्याचं माझ्या हो, काय दरिद्री आहे ग तू, तू आल्या आल्या म्हातारी घालावली. तू जर एक दीड महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही. हे सोमवारी मरण आणि एकादशीला मरण काही लोक म्हणतात त्यानं काशी केली ती. काशीचा नियम असा आहे, ए काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीतच मरायचा असतं असा नियम आहे. तो बावळा तिथून गावात येतो, मी दहाव्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही. तू जेव त्याला बाराव्या अध्यात होवी, ए मोक्ष देऊन उदार होय कीर काशी. ए मृत्यू कसा असावा, भूमकर पाटलासारखा भजनातला मृत्यू असावा. उगाच काही टापा आता मरण्याच्या आटी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही नादी लावत बस. आणि आता आपल्याकडे एक बावळात पद्धत आणली या भाषण करणाऱ्याने,
माणूस मिळाला आणि जाळून आलं का मग भाषण श्रद्धांजली. ते म्हातारं 9 मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातूपार उपाशी मेलेत त्याचे, तो दुपारी 12 जाळलाय आणि तो मेल्यावर तुम्ही भाषण सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा कबा उद्या हे जाणार आहेत, मला येऊळ द्या काय येऊळायचं. इथं माणसं उपाशी मेले तर तुम्ही तडक हे बाज माईक लावून भाषण करता, त्याच्यापेक्षा तुम्ही 5-50 हजार रुपये त्या गरीबाला मदत द्या. तुम्हाला दुःख झालं ना? आणि 10 ज्या श्रद्धांजल्या आहेत, ए 10 श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळे पाणी पडून जातं, त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळे लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडका उठिला आणि भाषण करणाऱ्यांना असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात, चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खालून. अरे फक्त तुमच्यातलं म्हणून मी सांगतो, तुम्हाला अजून सांगितलं नाही पण मला ऐकवत नाही म्हणून सांगतो, खचाखच लोक घोडे लावितात खालून. बरं लावतील नाही तर काय होतील, आपले सगळे लफडे त्यांना माहीत. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं, काही लोकांना माहीत नाही का आपला बाप हाणले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चोथ आहे. एक तर लोक पहिले जे वेळ राहतात म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही आणि तुमचे भाषण कोण ऐकत. ए ती नवरा नवरी तिकडं येड्या तडक्यात गुतीले आणि कोण भाषण ऐकत तुमचं. लग्नातलं भाषण टाळावंच, लई वाईट बोलते लोक. लईच आता काय सांगायचं, 10 इतके वाईट बोला त्या वाळू तापेट राहते खालून. बरं नावं राहतात 5-50. बरं कोण मी आलं याचा तपास नाही आणि ती माईकवर जी बोलणारी असतात ना ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय, ती मोठ्यात माणसं तर बोकांडी घ्या ना. पुढे एवढे जण बसले, बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे, नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 बोलतील. आता ते मुडमध्येच आले पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले, बाबुराव जाऊन 10 आले, बाबुराव पुढं बस. आणि बाबुरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबुरावाचे आमचे फार चांगले सोबत, बाबुराव त्याच्यात पाहत. बाबुराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून ना पडला असत, मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकले तू म्हणतो बाबुराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच, यांचे वैवाहिक जीवन, यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा, अरे ती 9 पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय. काय लोक काढतील काय कळत नाही कशात. आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहिली आणि ते होऊ शकत. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 येणार आहेत, ते हे लगेच माईक जोडतील, येणार एक उमद व्यक्तिमत्व असेल येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट तू. मी 10 तुम्हाला बुमलत होतो, मी तर होतो, मी तुम्ही काय काळजी करायची नाही. मजूर गाडी होईल आला, मी 10 बुमलत होतो मजूर बागायदाराला या जण पैसे देईन दिले आणि मी 10 बुमलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली आणि मी 10 बुमलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती, मी येडं आहे पण इतका.
आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ए थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढे बसलेत ना माझ्या पुढं, ह्याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं, आणि तू भावळी ते भावराय म्हणते का? ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बैसई कर थांबत्याला नाही चढते. तुम्हाला म्हाताऱ्या माणसांना सांगतो, आता राग येईल मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्यती तिचं कीर्तन आहे. ए तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा, उद्या पाहिला त्याला टिका आठवा, आणि ती झक मारा वाटलं तर या खायदेकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा, तुम्ही मागच्यांच्या कोदाकोद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडण आहेत. थोरल्याच्या मुलीचं साखरपुड अहो एका उतर 50 नाव आहे, कोणत्या कोणत्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा एखादा उंटा तुम्हाला न्या भाऊ, पण ते खाते फोडून द्या. ए हा विनोद नाही, ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठेवा एखादा एक, पण त्या मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो दावा. लय मारा मारे आपल्या लोकांमध्ये, बासा राहिला नाही काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळाय लागला का 3 पोरं पिटून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसतात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा 3 कोपऱ्यात 3. थोरलं म्हणतो व्हायचं ते झालं गेलं ना म्हातारा, आता एक हाती फोडायचं कसं व्हायचं. अरुण जळू दे म्हातारा हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागत आहेत का काय झालं चौकशी. आता माया भोवती वाढला तमाशा, मधला म्हणला मिटलं जाता. धाकट्याची बायको आली, थोरल्याला म्हणावं मी 10 रुपये देणार नाही. सावडून आले, थोरला म्हणला माझ्याकडं म्हातारं मारायच्या टायमाला होतं, मी लायन सगट आणलंय, आपल्याकडून 10 रुपये मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावळ्यात चव घालू नका, पिटल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना चप्पी करतात तिघ जण, आणि नाही पुढं बसेल आपल्या बामना पुढं. बामनाचा तणा झाला मंत्राचा, यांच्या डोक्यात काही पिंड बिंड नाही, तो झेंडा नाही ना पुढंही नाही मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्या जाते. आणि येर खालच्या गेले तर माझी साहेब पण त्याच्या वावरात गुथती. बामन म्हणला तीळ तीळ, हा तीळ तीळ. ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे पाहता काय नाही. अहो 13 वेळेचा हात मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये, या दिसत्यात फक्त आशा. लय हुशार भाऊ म्हणतो बाई सई कर करते थांब त्यांना विचारू दे त्यांना. म्हणजे तो लायकी झाला आता तो आवला दिसाच तो म्हणतो लावून धर 5-50 हजार मिळतील लावून धर. महिला म्हणतात खरंय का खोटंय. अहो तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामा कडून आणलाय हा गुरु मामा. 4 माणसं अशी आहेत महाराज दिसल्या तिथलं हाणले पाहिजे 4 माणसं. एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून, त्यांनी फार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय. माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बर्बाद झालं तर पुढं काय महाराज. मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे, आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते बरं, त्या शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसांनी खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरु मामा, तिसरा एक माणूस येतो तो लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडवायला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली ना लायकानी इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा. काय ना आलाय गावला दिसे लोक, नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हल्ला पाहिजे. चौथा एक माणूस येतो तो गुळीच घातली पाहिजे त्याला दिसले दिसले. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक साधला.
कोणी शोधला काय तो गाऊन सासूलाय गाऊन सुनालाय गाऊन आणि सासू झाडाला पाणी घालीत होती.